हो बरे ओके मी पाणी आणू तुमच्यासाठी आणते साहेब बरं वाटतंय का आता हा बरं बरं वेळीच गोळी मिळाली म्हणून बरं झालं ते आमच्या जान्हवी ताईला पटकन आठवलं म्हणून नाहीतर आपल्याला तर अशा टायमाला काहीच आठवत नाही तू तू काय घेणार चहा कॉफी नाही काही नको मी जातोय आता बँकेत जायला पाहिजे ना अरे असं कसं जान्हवी प्लीज एक काम करतेस प्लीज हो बोला ना तिकडे आतमध्ये एक निळ्या झाकणाचा डबा आहे तो आणतेस जरा प्लीज आणते बस तू बस नाही ठीक आहे मी नको असं काय करतोस साहेब नको ना राहू दे अरे घे रे घे एवढी मदत केलीस तुम्हाला तुला असं रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही मी आणि मी एवढंच देऊ शकतो साहेब तुम्ही इथेच राहता हो का नाही सॉरी म्हणजे ताईंच्या सासऱ्यांचं घर म्हणजे मला वाटलं बंगला असेल तुमचा आवडल्या ना तुला हो घे ना अजून दे नाही नको बस मला निघायला हवं येतो मी नितीन तू पुढे हो मी येतेच हो साहेब येतो मी येतो मी हा थँक्यू मी चहा करू का तुमच्यासाठी किंवा काही खायला करू नाही मी जरा आता पडतो जरा मग मी निघू तू आता बँकेत जाणार परत हो तू बँकेत नोकरी करतेस मला आश्चर्यच वाटलं एकदम गेली 5 वर्ष करते आणि लग्नानंतरही नोकरी करण्याबाबत कोणाचीच हरकत नाहीये नाही आश्चर्य म्हणजे माझं अकाउंट गेली 8-10 वर्ष आहे या बँकेत पण तुला कधी बघितल्याचं आठवत नाही मलाही नाही आठवत आहे तसंही माझ्या अकाउंट वर फार बॅलन्स नसतो म्हणा त्यामुळे बँकेच्या दृष्टीने मी काही फार महत्वाचा म्हणजे बिनमहत्वाचाच कस्टमर आहे नाही नाही तसं नाही आपण एकमेकांना भेटलोच नव्हतो ना कधी ओळख नव्हती त्यामुळे कदाचित आपण एकमेकांसमोर आलोही असू पण कळलं नाही कधी तू तू घे ना कुकीज हो घेते ना गेल्या वेळी खूप छान झाल्या होत्या आवडल्या होत्या मला हो पण मला फार आवडतं हे सगळं करायला श्रीचा फोन नाही बँकेतून होता मला निघायला हवं तुम्ही एक गोळी कायम बरोबर का नाही ठेवत ऍक्च्युली मला तसंच करावं लागेल खर तर मला सकाळी काहीच त्रास होत नव्हता बर का सकाळी मला काहीच त्रास होत नव्हता आज अचानक बँकेत व्हायला लागला त्रास
पण मी आता ठेवीन एक गोळी, म्हणजे काळजी घेईन मी नक्की. मी निघू आता. तू अचानक आलीस ना एकदम. मला कल्पना नव्हती की तू येणार आहेस. मी काढून ठेवली असती हे, कारण जपून ठेवली होती मी खूप. ही सीडी. कसली सीडी? कसली सीडी आहे काका? जुन्या गाण्यांची, सगळी अप्रतिम अशी जुनी गाणी आहे त्याच्यात. आणि सगळी गाणी ना आईच्या खूप आवडीची आहेत. खर तर तिला स्वतःच्या हाताने ही सीडी द्यायची होती मला, पण आता कधी जमेल का जमणारच नाही माहित नाही. पण निदान तिच्यापर्यंत पोचेल तरी, म्हणजे तू दे तिला. आणि तू दिली आहेस असं सांग, म्हणजे मी दिली असं सांगितलं तर ती घेणार नाही कदाचित. कदाचित नाहीच घेणार. घेणार नाही घेणार. तू दिलीस असं सांग. खूप खुश होईल तुझ्यावर, खूप कौतुक करेल तुझं. बघ, तुमच्या वाटण्याच कौतुक करून घेते असं वाटत राहील. नशीब असत का ज्याच. नशीब असत. एक मिनिट. नाही हे ना तू सांगतो हे श्रीला दे. आणि पुन्हा सगळं तेच, म्हणजे तूच आणलेस असं सांग. खूप आवडतील बघ त्याला, तो सुद्धा खूप कौतुक करेल तुझ. हो, खूप तिरस्कार करतो ना तो माझा. माझ्याबद्दल जे काही ऐकलं असेल त्यांनी त्यावर ना तिरस्कारच करायला हवा माझा. वागलोच आहे तसा. जान्हवी, शराब मला भेटू शकत नाहीये. कळतंय मला सगळं, समजू शकतोय मी. तू फक्त माझा एक निरोप देशील तिला? देशील? तिला सांग की काही झालं तरी आईची साथ सोडू नको म्हणावं. या वयात तिला तो धक्का सहन नाही होणार आईला. आधीच मी खूप त्रास दिलाय आईला, तर आता तू देऊ नकोस म्हणावं. माझी शपथ आहे असं सांग सराला. सांगशील ना? एक मिनिट. हा श्री, फोन केला होतास करे? हो, मगाशी केला. अरे हा, मी जरा गडबडीत होते. आपला काय खो खो चाललाय ना, आता मी मीटिंग मध्ये. अरे बापरे, मग नंतर बोलूया.
चालेल. बरं जान्हवी, मला घरी यायला थोडासा उशीर होईल. हा ठीक आहे. ठीक आहे, तू बरी आहेस ना? हो हो. का रे? नाही खास काही नाही, म्हणजे मला वाटलं. नाही म्हणजे सकाळी सुद्धा आपलं नीट बोलणं झालं नाही म्हणून. अरे कामाच्या गडबडीत होते ना म्हणून असेल. ओके ठीक आहे, नंतर बोलूया. बाय. या बाय. सॉरी सॉरी. खरंच धावपळ झाली आहे ना तुझी? हो अग, पण पर्यायही नव्हता काही. आता कसे आहेत ग ते? हो आता बरे. बापरे, तू होतीस म्हणून बरं झालं, नाहीतर केवढा गोंधळ झाला असता. हो ग, आणि लकीली मला त्यांची गोळी माहिती होती. ती पण तुमचं एकत्र कुटुंब आहे ना? हो. मग तुझे ते सासरे वेगळे असे कुठेतरी का राहतात? तुला कोण म्हणाला? नितीन सांगत होता. म्हणत होता की एका छोट्याशा घरात राहतात. हे बघ, तू चिडू नकोस. हा मी अगदी सहज विचारलं. नाही चिडायचं काय त्यात? पण का, त्यांचं घरच्यांशी पटत नाही का? नाही असं काही नाहीये. म्हणजे कुठल्या सासूचे मिस्टर आहेत ते? छोट्या आईंचे. छान नाही वाटत ना? गीता, ती लॉकर नंबरची लिस्ट कुठे आहे? ती हवी आहे मला. आणि ऍप्लिकेशन कुठे ठेवली आहेत सगळी बघ जरा. हा मी एक मिनिट थांबा, मी कुठल्या तरी फाईल मध्ये ठेवलेली. हा मला वाटतं मी रिसेप्शन वर विसर आलेच. काय झालं? बरं झालं आलीस तू, मी तुझीच वाट बघत होते. मग म्हटलं वेळ आहे तर थोडा पोथी वाचते. थांब, पाणी आणते हा तुझ्यासाठी. येते ना. अगं आणते मी, दमून आलीस तू. थांब. मावशी, काही काम होतं का तुमचं? हो ग. तुला घाई नाहीये ना? नाही नाही, बसा ना. अग जान्हवी, तू शरूशी बोलली आहेस का ग? का फारसं बोलणं झालं नाहीये तुमचं? नाही म्हणजे तसं बोलणं होत असत, पण तुम्ही कशाबद्दल बोलताय? अग आज झालं काय, शरू अपसेटच होती जरा, म्हणून मग आम्ही तिच्याशी बोलायला गेलो. इंदुबाईनी, मी आणि ताई. शरू रडतच होती आणि रडता रडता एकदम त्या दोघींना म्हणाली, तुमचे नवरे असं म्हणतात कुठेही दिसत नाही, पण माझा हाडामासाचा नवरा डोळ्यांसमोर असतो म्हणून त्याला भेटावं असं वाटतं मला. अरे देवा, त्या दोघींना बिचारांना इतकं वाईट वाटलं ना. नाही सरू मावशी, अहो छोट्याही चुकून बोलून गेल्या असतील. म्हणजे असं होतं ना, कधीतरी भावनेच्या भरात आपण बोलतो. तेच तर म्हणते मी जान्हवी, हल्ली शरीराच्या बाबतीत हे सारखं होत चाललंय. मुद्दाम करत नाहीच आहे ती, पण भावनेच्या भरात नकळत सगळ्यांना दुखावते ती. आणि भावनेच्या भरात जरी असलं तरी हे सारखं सारखं होणं बरं नाही ना. फारच खचल्यात त्या. हो ना ग, तिचा तोल ढळत चाललाय, ताबा सुटायला लागलाय मनावरचा. पण कसं आहे ना सरू मावशी, आपण त्यांना कितीही काही समजावलं तरी जोपर्यंत त्यांचं त्यांना काही वाटत नाही तोपर्यंत यातून बाहेर पडूच शकणार नाहीये. पण मग तू तिच्याशी बोलणारच नाहीयेस का? नाही नाही सरू मावशी, आपण आपले प्रयत्न करत राहायचे. मी बोलीन त्यांच्याशी. हो ग, तू बोलस तिच्याशी. म्हणजे बोलत आपण सगळेच असतो ग, पण एखाद्याचं म्हणणं पटतं एखाद्याला, आणि तुझ्या बाबतीत ना तिचं तसंच आहे. म्हणून म्हणते तू बोल शरूशी.
जान्हवी, शरूची स्थिती खूप वाईट आहे ग, लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर काहीतरी भयात. नाही नाही सरू मावशी, असला काही विचारही करू नका. मी बोलते ना छोट्या आईंशी, तसंही त्यांना निरोप द्यायचाच आहे. मी लगेच बोलते त्यांच्याशी. हो सॉरी जान्हवी, तुला आल्या आल्या त्रास दिला ना मी. नाही सरू मावशी, उलट बरं केलं तुम्ही असं सांगितलं. या गोष्टीचा सिरियसनेस मलाही जाणवतोय ना. नका काळजी करू, माझ्या परीने जे शक्य होईल ते सगळं करीन मी. मला खात्री होतीच. थांब, चहा करते तुझ्यासाठी. नाही सरू मावशी, तुम्ही बसा बघू. अगं इतके लाड करू नका माझे, मला सवय लागेल. मी पटकन हातपाय धुवून घेते आणि आधी जाऊन छोट्या आईंना भेटते. आलेच. छोटी आई आत येऊ. जान्हवी, जान्हवी, श्री आला का ग? श्री नाही का हो? तो आल्यावर जरा तू बोलशील का त्याच्याशी? लगेच बोल, त्याला म्हणावं की जर त्याचं खरंच छोट्या आईवर प्रेम असेल ना तर ताबडतोब काकाला बोलावून घे, आत्ताच्या आत्ता. सांगशील? हो एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. आपण बसूया का इथे आणि बोलूया? हे असं घाई घाईत बोललं तर मला मला गोष्टी कळत नाही. बसूया आपण शांतपणे. हो चालेल. आणि आधी मला सांगा, तुम्ही जेवलायत दुपारी? तुम्ही खोलीच्या बाहेर पडला होतात की इथेच थांबला होतात? नाही, मी बाहेर पडले होते. मी जेवली आहे, मी जेवली आहे बहुतेक. मला आत्ता काही आठवत नाहीये जान्हवी. बरं, मी श्रीशी काय बोलायचं? हा श्रीला सांग की मला आता तू सोडव जरा या सगळ्यातून. म्हणजे मी ना, मी पेचात अडकले. मी माझी अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. म्हणजे एकीकडे मी श्रीची शपथ मोडू नाही शकत आणि दुसरीकडे मला यांच्याशिवाय एक एक दिवस जगणं खूप कठीण होत चाललंय जान्हवी. बर सांगते. हा मग असं कसं ना, म्हणजे जान्हवी, श्रीला आईंनी घरातून बाहेर काढलं होतं ना, तेव्हा तू त्याला भेटायला जायचीस. तुला माहितीये मला ना तेव्हा खूप हेवा वाटायचा तुझा. हो तू श्रीला सांग ना, छोट्या आईला सुद्धा गरज आहे काकांना भेटण्याची, त्यांच्या बरोबर राहण्याची. आणि काका नाही, ते किती काळ असे एकटे राहणार आहेत ग? छोटी आई आपली माणसं फक्त आपल्या हिताचा विचार करतात हे पटतंय तुम्हाला? हो हो. पण पण तरी नाही, ऐक तू माझा ऐका आधी. जर तुमच्या जवळच्या सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांना जर तुम्ही ह्याच घरात राहावं असं वाटत असेल तर यात तुमचं हित असणार की नसणार? असणार. म्हणजे माझ्या जवळच्या सगळ्यांना जर असं सगळ्यांना, म्हणजे काकांना सुद्धा असंच वाटतंय. तू यांना भेटली होतीस? हे भेटले होते तुला? काय म्हणाले? हा सांग ना, काय काय म्हणाले? त्यांनी निरोप दिलाय तुमच्यासाठी. मला निरोप दिलाय? काय काय निरोप दिलाय? ते म्हणाले शराला असं सांग. शरा म्हणाले ना, शराच म्हणतात मला. सांग ना, सांग ना, काय म्हणाले? ते असं म्हणाले शराला सांग, काही झालं तरी आईंची साथ सोडू नकोस, त्यांना या वयात अजून दुःख देऊ नकोस. बघितलंस ना, बघितलंस किती मोठ्या मनाचे आहेत ते.
एवढा जीव चाललाय, पण अजूनही आईचाच विचार करतात. आई वेड्यात ते, अगदीच आई वेड्यात. आणि आईंनी मात्र तोंड फिरवलंय. मुलगा एवढा जीवापाड प्रेम करतो, पण आई छोटी आई, आई अजूनही वाईट वाटत आहेस ना, म्हणजे असणारच, मुलगा आहे त्यांचा शेवटी. तू नको आईची बाजू घेऊस जान्हवी, तुला काही माहित नाहीये. आई यांना म्हणायच्या, कांता प्रत्येक बाबतीत अतिरेक करू नकोस. पण आई सुद्धा प्रत्येक बाबतीत अतिरेक करतातच ना, आणि हे त्यांच्या कधी लक्षातही येत नाही. कबूल आहे छोटी आई, पण केलास तरी चांगल्या गोष्टीसाठी करतात ना. नाही असंच काही नाहीये. उपाकांत भाऊजी आणि अमृत जेव्हा गेला ना, तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा आईने यांना घरात घेतलं नव्हतं. सख्खा मोठा भाऊ गेला यांचा, पुतण्यावर तर एवढा जीव होता, पण अशा वेळी सुद्धा आईने यांना घरात येऊ दिलं नाही. विचार कर, कर विचार, किती वाईट वाटलं असेल यांना. त्यावेळी सुद्धा आईने यांना घरात घेतलं नव्हतं, घरातून बाहेर काढलं. काय सख्खा धाकटा भाऊ होता ना.